आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेस आणि सराफ खडकसर पुणे. आज महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खुद्द शरद पवार हजर झाले. प्रथम शरद पवार यांचे सभास्थळी स्वाध्याय मंदिर येथे आगमन झाले. भाषण आटोपल्यावर ते गर्दीतून वाट काढत निघाले. तेव्हा शरद पवार यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना त्यांच्या कारकडे वाट दाखवली. मात्र त्यात बसणार नाही तर उमेदवाराच्या मिरवणूक रथातच बसणार असा निर्धार शरद पवारांनी व्यक्त केला. अशी काही इच्छा शरद पवार व्यक्त करतील हे कोणाच्या धाणीमाणी नव्हतेच, त्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. चढणार कसे असा प्रश्न आला. धावपळ झाली. मंदिरातील पायऱ्या असलेली शिडी आली, त्यावर चढून शरद पवार अखेर रथावर स्वार झालेच. हा त्यांचा उत्साह उपस्थित नेते तसेच पदाधिकारी यांना थक्क करून गेला. भर उन्हात लोकांना अभिवादन करत शरद पवारांनी मिरवणुकीचा आनंद घेतला. त्यापूर्वी सभेत बोलताना ते म्हणाले की ही गांधीजींची भूमी आहे, देशास लोकशाहीचा संदेश इथून गेला. चला आता एक इतिहास घडवूया, नवे परिवर्तन घडवूया. यावेळी अमर काळे यांचंही भाषण झालं. माजी आमदार हर्षवर्धन देशमुख, अनिल देशमुख, प्राध्यापक सुरेश देशमुख, नरेंद्र ठाकरे, राजू तिम्माडे, अभिजित वंजारी, शेखर शेंडे, सुधीर कोठारी, चारुलता टोकस, वीरेंद्र जगताप आणि अन्य उपस्थित होते. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.